धुळे आणि मनमाडमधली भीषण अवस्था बघितल्यानंतर आता जवळत अंबरनाथमध्ये अंबरनाथ तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय आता शेवटची घटका मोजतंय या मतदारसंघात आमदार आणि खासदार दोघंही डॉक्टर असताना देखील राज्य सरकारच्या रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे ही इमारत हॉस्पिटलची आहे हे सांगावं लागतंय कारण इतकी दयनीय अवस्था या उपजिल्हा रुग्णालयाची आहे इमारतीला तडे गेलेत पाण्याची सुविधा नाही सुरक्षा रक्षक नाहीत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची तर बातच सोडा राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकाला या रुग्णालयात उपचार मिळत नाहीयेत त्यांना मुंबई गाठावी लागते रुग्णालयाच्या या दयनीय अवस्थेबद्दल आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी घेतलेला आढावा ही जी काही दृश्य आपण पाहतायत ही कोणत्या पडक्या इमारतीची दृश्य नाही आहेत तर हे आहे राज्य सरकारचं उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ शहरातील एकमेव शासकीय असलेलं हे रुग्णालय शेवटची घटका मोजतं आहे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे रुग्णालयाची जी इमारत आहे ती चाळीस वर्षांपेक्षा आधी बांधली गेलेली आहे त्यामुळं संपूर्ण इमारत आहे ती जर्जर झालेली आहे रुग्णालयातील आपण परिस्थिती पाहू शकता की अंधार आहे लाईटची व्यवस्था नाही आहे खाटा अशाच पडलेल्या आहेत एका वार्डामध्ये जाऊयात या वार्डामध्ये पुरुषांच्या एकही रुग्ण नाही आहे रुग्णालयात कोणत्या सुविधा नसल्या कारणानं रुग्णालय प्रशासन कोणत्याच रुग्णाला या ठिकाणी ॲडमिशन देत नाही आहे ॲडमिट करून घेत नाही आहे खाटा आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी मोकळ्या आहेत सध्या या रुग्णालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे साफसफाई करणारे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही आहे त्यामुळे इथे साफसफाई देखील होत नाही असं सांगितलं जातं आहे हे रुग्णालय पूर्वी अंबरनाथ पालिकेकडं होतं मात्र काही वर्षांपूर्वी ते राज्य सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे मात्र राज्य सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर तरी रुग्णालयामध्ये व्यवस्था होईल अशा प्रकारची अपेक्षा अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होती मात्र त्यांच्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झालेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था रुग्णांना रुग्णालय प्रशासन देऊ शकत नाही आणि त्यामुळे रुग्णालयाची सध्या अवस्थाही आहे रुग्णालयाची इमारत जी आहे ती पूर्णपणे जर्जर झालेली आहे काही महिन्यांपूर्वी मोठा अपघात इथे झाला होता इमारतीचा जे पिलर्स आहेत बाहेरचे ते कोसळले होते सातत्याने या ठिकाणी या इमारतीत थोडे थोडे भाग पडत असतात रुग्णांच्या जीवावर देखील बे बेतू शकतात भंडारा जिल्ह्यामध्ये जो प्रकार झाला तो इथेही होऊ शकतो मात्र रुग्णालय प्रशासन या ठिकाणी कोणती सुविधा नसल्यानं एकही रुग्ण सध्या या इमारतीत नाही आहे या रुग्णालयात नाही आहे त्यामुळं रुग्णालय असून नसल्यासारखं आहे त्यामुळं राज्य सरकारनं लवकरच या ठिकाणी उपाययोजना करून नवीन रुग्णालय उभारण्याची मागणी सातत्याने अंबरनाथ करांकडनं केली जाते ती कधी पूर्ण होणार याबाबत अजून कोणीही काही सांगू शकत नाहीये गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ आणि अंबरनाथ नंतर जाऊयात पुढे उल्हासनगरमध्ये कारण उल्हासनगर शहरातल्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात अग्निशमन यंत्रणाच नाहीये जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या या रुग्णालयात अनेक अद्ययावत उपकरणं आहेत पण रुग्णालयात आगीसारखी एखादी दुर्घटना घडली तर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची स्वतःची अशी अग्निशमन यंत्रणाच रुग्णालयाच्या कुठल्याही वॉर्डमध्ये बसवण्यात आलेलीच नाहीये मुरबाड शहापूर बदलापूर अंबरनाथ या ग्रामीण भागातले नागरिक आरोग्य सेवेसाठी या रुग्णावर रुग्णालयावर अवलंबून आहेत नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात काही प्रमाणात ही अवस्था आहे पण इतर म्हणजे जे बालरुग्ण कक्ष आहेत पुरुष विभाग आहे त्याचबरोबर महिला अग्निशमन यंत्रणा तिथे दिसून येतच नाही इथे व्यवस्था कुठलीही नाहीये जी फायर सिस्टम पाहिजे हायड्रन सिस्टम पाहिजे स्मोक डिटेक्टर पाहिजे अशी कुठलीही व्यवस्था एमर्जन्सी इथे नाहीये इथे जर एखादा अपघात घडला तर फायर ब्रिगेडची गाडी रुग्णालयात पोहोचेपर्यंत आणि रुग्णालयातून तो पाईप दुसऱ्या माळेपर्यंत पोहोचेपर्यंत दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडू शकते त्यासाठी या रुग्णालयाने तात्काळ अग्निशमन व्यवस्था इन्स्टॉलेट करणं ज गरजेचं आहे परंतु अशी कुठलीही व्यवस्था आजच्या घडीला तरी इथे नाही आहे काही रूममध्ये फायर रिस्ट्रिकेशन ठेवलेले आहेत परंतु हॅड्रन सिस्टम जी असायला हवी स्मोक डिटेक्टर सिस्टम जी असायला हवी अशी कुठलीही यंत्रणा एवढ्या मोठ्या रुग्णाला आज तरी नाही आहे तर उद्या काय अनुचित प्रकार घडला तर थे ते है का का नी। है, स्मोक जे एस्टिंगचर ठेवले ते रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना वापरता तर आले पाहिजेत त्याचं प्रशिक्षण दिलं आहे का या लोकांनी असा कुठलाही गोष्ट आम्हाला इथे दिसली नाही स्मोक डिटेक्टर नाही हायड्रन सिस्टम नाही प्रत्येक फ्लोअरच्या लॉबीमध्ये तरी एक स्मो हायड आपलं एस्टिंग ठेवलं पाहिजे होतं ते देखील दिसलं नाही आहे आज इथे आम्हाला आणि स्मोक डिटेक्टर आय सी यू युनिटमध्ये कंपल्सरी असतं तिथे पेशंट सिरियस पेशंट असतात उद्या जर आग ग लागली पेशंट येऊन बाहेर डॉक्टरांना सांगणार नाही की आय युनिट मध्ये आग लागली आहे ते स्मोक डिटेक्ट होऊन खाली अलार्म वाचतो इथे कुठल्याही प्रकारची तशी व्यवस्था नाही आहे आपण फक्त या सगळ्याच भागात आरोग्य व्यवस्था आता सलाईनवर आहे असंच म्हणायला हवं आणि यानंतर या बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेऊन इतरही भागातली आरोग्य व्यवस्था कशी सुरू आहे का याविषयी आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत अभि तक मेरी बच्ची की लॉस देने कोण